राहुल नार्वेकरांकडून बेईमानी गटाची वकिली, त्याच पद्धतीनं काल त्यांनी निकाल वाचन केलं असं म्हणत संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप केले आहेत. कालचं निकालपत्र न्यायमूर्तींचं नव्हतं असं देखील टीका करताना संजय राऊतांनी म्हटलंय. तर शिंदेची गटनेतेपदी तर गोगावलेंची प्रतोदपदी निवड चुकीचं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. पण भाजपनं सुप्रीम कोर्टाला खोटं ठरवण्याचं काम केलं अशी टीका संजय राऊतांनी केली. आपण जे संपूर्ण निकालपत्र पाहिलं असेल ते ज्या पद्धतीनं वाचत होते तर ते ॲडव्होकेट नार्वेकर लिडिंग फॉर मिस्टर शिंदे अँड हिज ग्रुप शिंदे यांच्या फुटलेल्या गटासाठी वकिली करावी अशा पद्धतीनं काल त्यांचं निकालपत्राचं वाचन सुरू होतं. ते निकालपत्र त्या पद्धतीचं होतं, ते न्यायमूर्तीचं किंवा ट्रायब्युनलचं निकालपत्र नव्हतं, तर एका बेईमान गटाची वकिली, चोरांची वकिली करावी, लफंग्यांची वकिली करावी, पाकेटमारांची वकिली करावी अशा पद्धतीने ते निकालपत्राचं वाचन करत होते. भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली निवड चुकीची आहे, अवैध आहे. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं शिंदे यांची गटनेतेमध्ये झालेली निवड चुकीची आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगते आहे. चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड गव्हर्नर तेव्हाचे जे भारतीय जनता पक्षाचे वकील होते राजभवनात, त्यांनी जी केलेली कारवाई बहुमतासंदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिका या अनावश्यक आहेत हे या देशाचं सर्वोच्च न्यायालय सांगतंय. सांगितलं ते त्यांच्यासमोर पुरावे असल्यामुळेच सांगितलं. पण सर्वोच्च न्यायालयाला खोटं ठरवण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं केला.